अहवाल आहे जिथे जिथे भाजप प्रशासित राज्याच्या राज्यामध्ये तरुणामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना मृतदेहांवरती सुद्धा उपचार करून ह्या लोकांनी टाळूटो लोणी खाणारी अहवाल आहे. सीएजीचा रिपोर्ट आहे माझ्याकडे रिपोर्ट ताळी काढायचं तर त्याचे प्रदर्शन भरवा. एका बाजूला 8,000 कोटीचा घोटाळा करतायत त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही. तिकडे मृतांवरती उपचार करून म्हणजे जिवंत असे दाखवून त्याचे पैसे तुम्ही काढताय त्या घोटाळ्याबद्दल कोणी बोलायचं नाही. आणि अक्षरशः जीवावरची उदार होऊन माझ्या महाराष्ट्राच्या करोनाशी लढा दिला त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं त्यामध्ये शिवसैनिका आणि माझ्या प्रशासनाला तुम्ही बदनाम करून टाकता. घोटाळ्याची सुरुवात तुमच्या पीएम केअर फंडापासून झाली आहे तिथून झालेले त्याचा तुम्ही हिशोब देत नाही. अरे स्वच्छ असाल तर हिशोब द्या स्वच्छच नाही तिकडे हिशोब कसला देणार तुम्ही. आणि हे ईडी बीडी सगळ्या त्यांच्या घरगड्यासारखे जे राहत आहे त्यांचे काही घरगडे आमच्याकडे पण द्या आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका. आम्ही सांगतो त्यांना तिकडे जा आणि धाडी टाका. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही अगदी आपल्या बाजूला कर्नाटकामध्ये आपल्या तिकडे काँग्रेसची सत्ता आली तिकडे त्यावेळेचे जे भाजपचे मंत्री होते बसवराज पाटील ना काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी सांगितलेलं त्यांच्यावरती कोणीतरी काय आक्षेप घेतला आरोप केला त्यांनी भाजपला आव्हान दिलं या अर्थात आम्हाला नोटीस पाठवली तुम्ही तुमचे 40,000 कोटीचे घोटाळे बाहेर काढले. काय उकडलं तुम्ही बसवराज पाटलांचं. त्यांनी सांगितलं की मास्क आणि किती किमतीचे किती घेतले आणखीन काय काय होतं त्या किती किमतीला विकत घेतलं कारण देशाची चौकशी करा संपूर्ण देशाची काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कोरोनाची चौकशी करा आमची तयारी. पण तुम्ही जे सिलेक्टेड चाललेले की अगदी सुद्धा आता सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा कंपनी आहे त्या कंपनीतले त्या गटात गेले निंदे झाले त्यांना सोडलं आणि जो सुरज ताठ मानेने आपल्या शिवसेनेत राहिला त्याला तुम्ही तरुण घडला हे सुद्धा मी जनता न्यायालय घेणार आहे. हे जे काही यांचे बुरखे आहेत ना ते मध्ये ते टीव्हीवरती आलं होतं तो तोतला कोण तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचं तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचं. म्हणून आजचं हे अधिवेशन आहे नुसतं मला सत्ता पाहिजे मला सत्ता पाहिजे नाही मला माझ्या देशाला माझ्या महाराष्ट्राला जगवायचं आहे टिकवायचं आहे. आणि पुन्हा सांगतो जे जे महाराष्ट्रावरती चालून आले त्यांना कसं गाडून टाकणारा महाराष्ट्र आहे त्याचा पुन्हा इतिहास मला लिहायचा आहे. हे म्हणे काँग्रेस सोबत गेले हिंदुत्व सोडलं काँग्रेस सोबत गेले शिवसेनेची काँग्रेस झाली. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय हो. पण आज मुद्दामून कारण मध्ये आदित्य बोलले होते ते बरोबर आहे इतिहास उकरून जास्त काय होणार नाही भविष्य घडवा अशी का भविष्यात काय चाललेलं आहे. पण मुद्दामून मला एक आठवण करून द्यायची आहे जे म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं त्यांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा पक्ष जो काय बदलला जनसंघाचा परत घुसतात म्हणजे जिकडे घुसतात तिकडे घुसायचं. पहिला जनसंघ झाला तो जनसंघ तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाही उतरला संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत घुसला जागेसाठी. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून एक महाराष्ट्रामध्ये काहून उठलं होतं. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो लालबाग परळ वगैरे भाग सुद्धा जो असा पेटला होता मोरारजीचे पोलीस हे त्या चाळींवरती अश्रुधुराच्या नळकांड्या मारत होते. आतमध्ये त्या अश्रुधुरांचं नळकांड जायचं आणि अनेक महिला घुसमटायच्या त्यांची तानी बाळं घुसमटायची. आणि असह्य झाल्यानंतर महिला काँग्रेसमध्ये नव्हत्या गेल्या महिला आपल्या बाळाने घेऊन पोलिसांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांना सांगितलं की असे हिंमत ना समोरासमोर गोळी झाड हे नामर्दाचं काम करू नकोस. पण त्या लढ्यामध्ये कुठेही भारतीय जनता पक्ष तर नव्हता जनसंघ नव्हता. आणि संयुक्त महाराष्ट्राची समिती ही पहिली कोणी फोडली असेल तर ती जनसंघाने फोडली जागा वाटण्याचं भांडण करून. मग त्याच्या आधीचा जो काही जनसंघ आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला. आणि म्हणून मी मुद्दामून सांगतोय मला बोलण्याची गरज नव्हती श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल आदर आहे पण साधारणतः 1942-42 जो काही काळ होता चॅलेंज यावचा तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये होते
40 सुमारास देशातल्या मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा खरा जसा आज आपण निर्धार केले तसे त्यांच्या कार्यकारी